शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज आपण या व्हिडिओमध्ये एक सर्वात बेसिक गोष्टीबद्दल चर्चा करणार आहोत। आज आपण आपल्या तुतीच्या प्लॉटमध्ये आहोत। तुम्ही माझ्या पाडेमागे पाहत आहात, हा प्लॉट आपला 25 तारखेला या प्लॉटमध्ये तुतीची छाटणी केलेली होती। त्यानंतर यामध्ये आपण बेसल डोस टाकलेला आहे, एक पाणी दिलेलं आहे, परंतु सध्या पावसाचं पाणी असल्यामुळे पाणी देण्याची गरज पडत नाही आहे। तर यामध्ये आज आपण काय कार्य करणार आहे ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी धनराज महिन आणि आपण पाहत आहे रेशीम उद्योग महाराष्ट्र हे यूट्यूब चॅनल। शेतकरी बंधूंनो, जेव्हा आपल्या ह्याची छाटणी केलेली असते त्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम आपल्या तुतीमध्ये एक काम करायचं आहे। ते काय काम करणार आहोत आपण ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बंधूंनो, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतात अशा प्रकारे आपल्या तुतीला जबरदस्त असा फुटवा निघलेला आहे। आपली एक वेळ छाटणी झालेली आहे, म्हणजे पाडेमागे आपण एक बॅच घेतलेली आहे, ती बॅच घेतल्यानंतर आज असा जबरदस्त फुटवा झालेला आहे। म्हणजे एका झाडाला सरासरी सध्या 10 ते 15 फुटवे निघलेले आहेत आणि जबरदस्त फुटवे निघलेले आहेत। परंतु त्या अगोदर आपल्याला काम करायचं आहे। ते काय काय काम आहे तर आपले हे जे बुडातले फंदे दिसत आहेत या, तर या फंद्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। म्हणजे अशा उलट्या दिशेने आपल्याला मोडून काढायचे आहेत, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये तिथे नवीन डोळा फुटणार नाही। यामुळे काय होईल की जे छोटे छोटे फंदे आहेत ह्या फक्त जमिनीकडे पांगलेले असतात आणि त्यामुळे ह्याची वाढ चांगली होत नाही। जर ह्या फंद्या काढल्या आपण तर ह्याचे वरच्या पानांची साईज चांगली होते आणि वरचे पानं आपले पाला पिवळा पडणार नाहीये। त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम जी थोडी 1-2 फूट हाईट झाल्यानंतर जे बुडातल्या फंद्या असतात आमच्याकडे याला छोट्या फंद्या म्हणतात, तर या फंद्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत, जेणेकरून आपला प्लॉटमध्ये हवाही खेळती राहील। वर जे फंद्या फुटलेल्या आहेत त्या फंद्या आपल्या त्याची पानाची साईज ही मोठी होईल। अशा प्रकारे काढल्यानंतर आपल्याला पूर्ण म्हणजे खालून हवा खेळती राहण्यास मदत होते। तुम्हाला हा विषय व हा पॉइंट कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। आता आपण या पूर्ण प्लॉटमध्ये जे खाल्ल्या फांद्या आहेत या, तर या पूर्ण फांद्या काढून टाकणार आहे, जेणेकरून वरचा जो पाला आहे तो जबरदस्त वाढ होईल व पानाची साईज छान निघण्यास मदत होईल। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा व अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल रेशीम उद्योग महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। रात दिन ध्यास तुझा माझी मला भूल ग, चिखलात उगवल फिरतीच फुल ग, कोळणाऱ्या आबाळीचा चांदम्या तोडलेला, फिरतीचा डंख गोड रगतात पिनलेला।